नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवीच्या स्वाध्याय लेखनाच्या या सेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्या प्रकरणाच्या स्वाध्यायानंतर आज आपण आपला दुसरं प्रकरण जे आहे इतिहासाचं युरोप आणि भारत या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेत बघणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र या विषयांच्या अपडेटसाठी लगेच सबस्क्राईब करा चला तर बघूया मित्रांनो आजचं आपलं हे सेशन युरोप आणि भारत या प्रकरणाचं स्वाध्यायलेखन तर मित्रांनो पहिला स्वाध्याय लेखनाचा पार्ट आहे आपला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा प्रश्न पहिला आहे आपला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहेत त्यामधलं पहिलं इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंब टिंब हे शहर जिंकून घेतले इतिहासाचा अभ्यास करत असताना आपण बघितलेलं आहे ऑटोमन तुर्कांनी कोणतं शहर जिंकलं होतं या ठिकाणी आपणास पर्याय देण्यात आलेले आहेत व्हेनिस वे ब कॉन्स्टँटिनोपल क रोम ड पॅरिस अचूक उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे तर अचूक उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले चला मित्रांनो पुढचं जे आपले विधान आहे ते आहे औद्योगिक क्रांतीला टिंबटिंब मध्ये प्रारंभ झाला औद्योगिक क्रांतीला कुठे सुरू झालेली होती युरोप खंडामध्ये तर त्या देशाचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे पर्याय आहेत अ इंग्लंड ब पोर्तुगाल क इटली ड फ्रान्स मित्रांनो बघा अ इंग्लंड ब फ्रान्स क इटली ड पोर्तुगाल तर यामध्ये अचूक उत्तर आहे औद्योगिक क्रांतीला इंग्लंडमध्ये प्रारंभ झाला अचूक उत्तर आहे इंग्लंड पुढचं क इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब यांनी केला इंग्रजांच्या बेकायदेशीर जो व्यापार होता त्याला आळा घालण्याचा प्रयत्न कोणी केलेला आहे पर्याय आहेत अ सिराज उद्दोला ब मीर कासिम क का मीर जाफर आणि ड शहा आलम पैकी आपण सर्वांनी बघितलेलंच आहे या प्रकरणाचा अभ्यास करत असताना अगदी सोपं असं सगळं हे विधाने आहेत तर अचूक उत्तर आहे मीर कासिम मीर कासिम यांनी हा प्रयत्न केला होता इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा त्यानंतर पुढचा आहे प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा मित्रांनो ज्या काही संकल्पना आपल्या अभ्यासात असताना आलेल्या होत्या त्यापैकी पहिली संकल्पना आहे वसाहतवाद याला स्पष्ट करायचंय आपल्याला तर उत्तर बघूया आपण मित्रांनो बघा लष्कराच्या दृष्टीने आणि आर्थिक दृष्टीने प्रबळ असलेले देश आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापून टाकत त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करत यालाच वसाहतवाद असे म्हणतात युरोपीय देशांनी अनेक खंडांमध्ये विशेषतः आशिया आणि आफ्रिका खंडात असलेल्या देशांपैकी अनेक देशांचे आर्थिक शोषण करून तेथे ते सत्ता स्थापन केल्या आणि वसाहती निर्माण केल्या त्यांच्या याच प्रवृत्तीमधून पुढे वसाहतवाद उदयाला आला आणि या वसाहतवादातूनच पुढे साम्राज्याचा साम्राज्यवादाचा उदय झालेला आपल्याला दिसून येतो तर मित्रांनो हे होतं वसाहतवाद आता वसाहतवादानंतर आपला पुढचा जो संकल्पना आहे स्पष्ट करण्यासाठी ती आहे साम्राज्यवाद तर साम्राज्यवाद बघत असताना अगदी महत्त्वाचा आहे लष्करी दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ राष्ट्र हे विकसित राष्ट्र होते आणि या विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रांवर आपले सामर्थ्य प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय साम्राज्यवाद म्हणजे काय तर लष्करी दृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या प्रबळ जे विकसित राष्ट्र होते या विकसित राष्ट्रांनी अविकसित राष्ट्रांवर आपले सामर्थ्य प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे याला साम्राज्यवाद म्हणतात आपल्या राज्याच्या ज्या काही सीमा आहेत त्या सीमा ओलांडून अन्य देशांच्या भागांवर सत्ता गाजवण्याच्या वृत्तीला साम्राज्यवाद म्हटल्या जाते औद्योगिक क्रांतीनंतर वसाहतवाद वाढीच लागला आणि या वसाहतवादातूनच पुढे साम्राज्यवाद उदयास आला आणि विसाव्या शतकात त्याचा शेवट झालेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर पुढची जी संकल्पना आहे स्पष्ट करण्यासाठी ती आहे प्रबोधन युग प्रबोधन म्हणजे काय तर प्रबोधन म्हणजे वैचारिक जागृती मध्ययुगाच्या शेवटच्या भागात युरोपमध्ये धर्मसुधारणा चळवळी उदयास आल्या भौगोलिक शोध लागल्यामुळे नवे नवे प्रदेश ज्ञात होऊ लागले या काळात जी काही वैचारिक जागृती म्हणजेच प्रबोधन घडून आले त्यामुळे प्राचीन परंपरा स्थापत्य तत्वज्ञान कला यांचं पुनरुज्जीवन झालं यामुळे मानवतावादाला चालना मिळाली नव्या नव्या कल्पना आणि सर्वांगीण प्रगती यांनाही चालना मिळाली म्हणून या युगाला म्हणजेच तेराव्या ते सोळाव्या शतकादरम्यानच्या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात तर हे होतं मित्रांनो प्रबोधन युग या संकल्पनेचं स्पष्टीकरण आता पुढची जी संकल्पना आहे ती आहे भांडवलशाही भांडवलशाही काय आहे तर अर्थव्यवस्थेच्या प्रकारातील भांडवलशाही अर्थव्यवस्था हा एक प्रकार आहे ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खाजगी मालकीची असतात त्या अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत भांडवल श्रमिक आणि उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूचे उत्पादन केले जाते अधिकाधिक नफा मिळवणे हे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे महत्वाचे उद्दिष्ट मानले जाते त्यानंतर मित्रांनो प्रश्न तिसरा आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा कारणे लिहा तर पहिलं कारण आहे प्लासीच्या लढाईत सिराज उद्दोला याचा पराभव झाला प्लासीच्या लढाईत सिराज उद्दोला याचा पराभव झाला कारण सकारण स्पष्ट करायचंय आपल्याला तर बघा इंग्रजांनी कोलकाता या ठिकाणी असलेली इंग्रजांची जी वखार होती ती वखार बंगालचा नवाब सिराज उद्दोला याने काबीज केल्यामुळे सिराज उद्दोला बद्दल इंग्रजांच्या मनात चीड निर्माण झाली नवाबाचा सेनापती मिर जाफर याला रॉबर्ट क्लाईव्हने नवाब पदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूला लढायला तयार केले सतराशे सत्तावन्नमध्ये जेव्हा इंग्रजांनी नवाबावर चाल केली तेव्हा दोन्ही सैन्याची प्लासी येथे गाठ पडली रॉबर्ट क्लाहिवने अगोदरच मीर जाफरला दिलेल्या आमिषामुळे मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरले नाही आणि नवाबाचे लष्कर युद्धात उतरले नसल्याने सिराज उद्दोला याचा प्लासीच्या लढाईत एकतर्फी असा पराभव झाला तर ही होती प्लासीच्या लढाईत सिराज उद्दोला याचा पराभव होण्याची कारणे पुढील कारण आहे म्हणजेच जे सहकारण स्पष्ट करायचंय ते युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले तर त्याचं कारण आहे अगदी सुरुवातीच्या म्हणजेच प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशांसोबत व्यापाराच्या निमित्तानं संबंध होते आशिया आणि युरोप खंड यांना जोडणारे खुशकीचे व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेल्या कॉन्स्टँटिनोपल या शहरातून जात पुढे इसवी सन चौदाशे त्रेपन्न मध्ये ऑटोमन तुर्कांनी हे शहर जिंकून घेतलं तुर्कांनी कॉन्स्टॅन्टिनोपल हे शहर जिंकल्यानंतर तुर्कांनी हे मार्ग रोखून धरले आणि त्यामुळे युरोपचा पूर्वेकडील देशांसोबतचा जो व्यापार होता तो थांबला यामुळे युरोपियन देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले तर त्या मित्रांनो त्याच्यानंतर पुढचं जे सहकारण लिहायचं आहे ते म्हणजे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले काय कारण होतं यामागे तर बघूया आपण नवीन सागरी मार्गाचा शोध लागल्यानंतर युरोप आणि आशिया खंडातील देश यांच्यातील व्यापार पुन्हा सुरळीत झाला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे येऊन भांडवल गुंतवू लागले यामधूनच व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रितपणे उभारून व्यापारी कंपन्यांचा उदय झाला पूर्वेकडील देशांचा होणारा व्यापार हा फायदेशीर असल्यामुळे त्या देशांची भरभराट झाली हे राज्यकर्ते यांच्या लक्षात येऊ लागलं त्यामुळेच युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारात सवलती देऊ लागले तर मित्रांनो हे होतं सकारण स्पष्ट करा आता सकारण स्पष्ट केल्यानंतर आपल्याला जो आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न चौथा पुढील तक्ता पूर्ण करा त्यामध्ये दर्यावर्दी आणि त्यांचं कार्य दर्यावरती तुम्हाला माहिती आहे की समुद्रात जे फिरताय प्रवास करणारे जे काही खलासे असतात त्यांना दर्यावरती असे म्हटलं जातं तर हे दर्यावरती आणि त्यांचं कार्य आफ्रिकेच्या दक्षिण टोकांपर्यंत पोचला आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला असा कोणता दर्यावरती होता तर आपण प्रकरणाचा अभ्यास करत ब असताना बघितलं तो दर्यावरती होता बार्थोलोम्यू डायस त्यानंतर भारताचा शोध लावण्यासाठी कोण निघालेलं होतं तर दर्यावर्दी होता नाव दिलेलं आहे दर्यावर त्याचं कोलंबस त्याचं कार्य लिहायचंय तर ख्रिस्तोफर कोलंबसाचं कार्य काय आहे भारताचा शोध लावण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोचला होता हे त्याचं कार्य आहे त्यानंतर कार्य दिलेलं आहे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोचला कोण पोचलं होतं तर तो दर्यावरती होता कालिकत बंदरात चौदाशे अठ्याण्णव मध्ये पोहोचणारा वास्कोद गामा वास्कोद गामा हा खलाशी येऊन पोहोचलेला होता सर्वप्रथम भारतात तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण यत्ता आठवीचं इतिहास प्रकरण दुसऱ्याचा संपूर्ण स्वाध्याय बघितलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच मित्रांना शेअर करा लाईक करा कॉमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद